आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली ॲलोपॅथी औषधं रुग्णांच्या माथी मारण्याचा प्रकार उघडकीस आलाय. औषधांची भेसळ करणाऱ्या अशा 11 कंपन्यांविरोधात FDA ने खटले दाखल केलेत. रुग्णांच्या जीवाशी कसा खेळ मांडला जातोय पाहूया हा रिपोर्ट. लैंगिक शक्ती वाढवायची त्यासाठी ही आयुर्वेदिक पॉवर अप कॅप्सूल, परंतु त्यातले घटक मात्र ॲलोपॅथीच्या व्हायग्रामधले. लैंगिक शक्ती वाढवणारी ही टायगर किंग क्रीम, त्यातले घटकही भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲलोपॅथी ड्रग्ज मध्ये. म्हणजेच सांगायला आयुर्वेदिक, पण प्रत्यक्षात ॲलोपॅथी असा हा सगळा प्रकार. FDAच्या औरंगाबाद मधील अधिकाऱ्यांनी ही भेसळ उघडकीस आणली. या दोन्ही औषधांचं उत्पादन होतं उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मध्ये आणि विक्री होते महाराष्ट्रात. राज्यात आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीसाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसते. त्याचाच गैरफायदा परराज्यातील औषध उत्पादक कंपन्या घेत आहेत. लैंगिक शक्ती वाढवणं, अंगदुखी, मधुमेह, अस्थमा यांसारख्या आजारांवरही आयुर्वेदाच्या नावाखाली ॲलोपॅथी औषधांची भेसळ आढळून आली आहे. अशा प्रकारे औषधांची भेसळ करणं 1995 पासून कायद्यानं गुन्हा आहे, पण खोट्या जाहिरातींच्या माध्यमातून या औषध कंपन्या ग्राहकांची फसवणूक करतात. सांधेदुखी, गुडघेदुखी, नंतर सेक्स करता सेक्स टॉनिक म्हणून वापरण्यात येणारी आयुर्वेदिक औषधं ज्यांच्या जाहिराती पण करण्यात येतात. काही बाबतीमध्ये आम्हाला मधुमेहासारख्या आजाराची औषधं देखील अशा ॲलोपॅथी घटकासह आढळलेली आहेत. आयुर्वेदाच्या नावाखाली तीव्र क्षमतेची ॲलोपॅथी औषधं घेत राहिल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे आयुर्वेदिक औषध विक्री कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी आयुर्वेदिक डॉक्टरांकडूनच केली जाते. काही औषधांमध्ये भेसळ झाल्यामुळे त्या पोटात जाऊन वेगवेगळ्या त्याच्या अवयवावर त्याचा दुष्परिणाम होतो. त्याच्यामुळे लोकांनी सतर्क काय राहावं की भाई ॲडव्हर्टाईजला तुम्ही असं ॲडव्हर्टाईजकडे बघू नका, आणि ज्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले योग्य औषध आहेत तेच औषध तुम्ही वापरत घ्या. क्लिनिकल ट्रायल झालेलं नसतं किंवा प्री क्लिनिकल झालेलं नसतं आणि हे मग नंतर मार्केटमध्ये येतात लगेच आणि डायरेक्ट पेशंट्स घेतात असे, तर त्याचे मग दुष्परिणाम तर दिसण्याची शक्यता जास्त असते. आयुर्वेदाच्या नावानं सुरू असलेली ही फसवणूक थांबवण्याची आवश्यकता आहे. आयुर्वेदाला सध्या 800 दिन आल्यानं त्याचा फायदा उचलण्यासाठी त्यामध्ये काही अपप्रवृत्तीही घुसल्या आहेत, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारनं आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीसाठीही परवाना सक्तीचं करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव जाधवसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.